1 मार्चपासून राज्यभरात 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे. 1 मार्चपासून राज्यभरात 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली. 12वीच्या परीक्षेप्रमाणेच 10वीच्या परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना 10:30 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे. दरम्यान उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी त्यावर बारकोड असणार आहे. उत्तरपत्रिकेवर यापूर्वीही बारकोड असायचा, मात्र यावर्षीपासून पुरवणीवरही बारकोड असेल. दरम्यान पेपर सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये यासाठी मोबाईल जॅमर बनवण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे शकुंतला काळे यांनी सांगितले. पर्यवेक्षकांनीही केंद्र प्रमुखांकडे मोबाईल जमा करणे गरजेचे आहे. SSC परीक्षा आज दिनांक 1 मार्च 2018 पासून सुरू झालेली आहे. अमरावती विभागीय मंडळांनी दिलेल्या निर्देशानुसार जे त्यांचं ध्येय आहे, कॉपीमुक्त अभियानाचं ध्येय आहे, त्या ध्येयाला धरूनच IES गर्ल्स ह्या 1413 या सेंटरवर परीक्षा आजपासून सुरुवात झालेली आहे. आज या परीक्षा केंद्रावर 298 विद्यार्थी आहेत. अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक सूचना देऊन आणि विद्यार्थीसुद्धा त्या सूचनेचं पालन करून आपला पेपर सोडवताना इथं दिसतं आहे. शालेय परिसरामध्ये पर्यवेक्षक आपली कामगिरी चोख बजावत आहेत आणि एकंदरीत इथलं जे चित्र आहे, जे विभागीय बोर्डानी म्हणजे त्या परीक्षा मंडळांनी ज्या सूचना आणि निर्देश दिलेले आहेत, त्या निर्देशाला धरूनच कॉपीमुक्त अभियानाचा जो संकल्प आहे तो संकल्प तडीस जातानाच आजचं इथलं चित्र आहे. म्हणजे SSC बोर्डाची परीक्षा अगदी सुरळीतपणे चालू आहे. 2011 साली महाराष्ट्र शासनाने जे गैरमार्गाशी लढा अंतर्गत कॉपीमुक्त अभियान राबवलं त्याचा आम्ही काटेकोरपणे पालन करून शाळेत दक्षता समितीची स्थापना आम्ही केलेली आहे. तसंच या परिसरामध्ये किंवा परिसराच्या बाहेर कुठल्याच प्रकारचा उपद्रव वगैरे काही नाही. सेंटर सुरळीतपणे व्यवस्थित सुरू आहे. मुलं शांतपणे परीक्षा देत आहे. सर्व विद्यार्थ्यांना म्युन्सिपल हायस्कूलतर्फे शुभेच्छा. म्युन्सिपल हायस्कूल सेंटर केंद्र का संचालक, आज से 10वीं के बच्चों की SSC बच्चों की परीक्षा शुरू हुई है. हमारा सेंटर पर 200 बच्चे हैं, उनमें से आज जो है 158 बच्चे हैं, जिसमें से 2% बच्चे एबसेंट है, बाकी के सभी बच्चे प्रेजेंट हुए हैं. स्टार्टिंग पर बच्चे जब स्कूल में आए हुए तो उनका हमने वेलकम किया, उनके पालकों का वेलकम किया, उन्हें बच्चों को सबको अपने शुभेच्छाएँ दी भी. हमारे सेंटर पर हर प्रकार की बच्चों को सुविधा मिले ऐसे सब पूरी व्यवस्था जो है हमने करके रखी हुई है. लाइटिंग, इलेक्ट्रिक, उसके बाद पानी की व्यवस्था, बाकी सारी व्यवस्थाएँ जो है वो हमारे सेंटर पर हमने कर रखी है. किसी प्रकार को किसी प्रकार का डिस्टर्ब ना हो, इसलिए हमारे स्कूल का वॉल कंपाउंड वगैरह ये सभी बढ़िया है. ना ही यहाँ शोर है, ना शराबा है, बच्चे आराम से परीक्षा छुड़वा रहे हैं. कॉपी मुक्त है आणि बोर्डा ने जे काही सूचना आम्हाला दिलेल्या आहेत त्यांचं पूर्णपणे पालन होत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काही गैरप्रकार वगैरे काही आढळून येत नाही. नूर हैदरिया स्कूल का स्टूडेंट, मेरा सेंटर 10वीं का संजीवन, और यहाँ का पेपर उर्दू का था और बहुत ही इजी गया, बहुत अच्छा गया. अभी हम लोगों ने बच्चों से जाना क्या किस तरीके का पेपर गया उनका और कैसा पेपर रहा. बच्चों ने हमें बताया यहाँ पे जो संजीवन पे जो सेंटर था यहाँ के हमारे साथ में इंचार्ज जुड़े हैं. सर आपका नाम है सर? संजय विनायक राजेश्वर, SU देशमुख. सर पेपर कैसा कह रहा है सर बच्चों का? पेपर तो स्ट्रिक्ट चला. अभी स्ट्रिक्ट चला सर, कुछ कॉपी वगैरह सर कुछ सेंटर पे? वैसे सर बच्चों की तादाद कितनी सर, कुल कितनी? 179 है. 179 सर, ओनली फॉर मराठी थे सर या कुछ उर्दू के भी छात्र? 133. वैसे सर अपने जो सेंटर है संजीवन सेंटर, यहाँ पे कितने स्कूलों के सर आते हैं यहाँ पे बच्चे? यहाँ पर 4-5 स्कूल के हैं. 5 स्कूल. और सर कुछ बताना चाहेंगे सर बच्चों तक, आप कुछ संदेश देना चाहेंगे सर? हाँ, बच्चों यानी यहाँ पर सभी व्यवस्था है लड़कों की, और
उन्होंने पेपर जो छोड़ा है वो अच्छी तरह से और खुशी से छोड़ा है। तो सर ये मैं बताने जा रहा हूँ आपको, ऐसा कि दसवीं के बाद दसवीं का जो एग्जाम पहला पेपर है आज, आप बच्चों तक के क्या एक मैसेज देना चाहेंगे सर? एक ऐसे एक बोर्ड की जो एग्ज़ाम है ये उनके एज की पहली पायरी है, तो इसलिए यानी अभ्यास जो स्टडी है वो स्टडी ज़्यादा करना पड़ता है उनको, और नए रहते ना अभी पहली एग्जाम है उनकी बोर्ड की। माझ्या शाळेचे नाव संजीवन विद्या मंदिर कापूसतरणी हे आहे। माझं नाव प्राजक्ता दिनेशराव पोठे, मी 10A शिकत आहे। आमची शाळा खूप स्ट्रिक्ट आहे आणि गेटवरच खूप चांगल्या प्रकारे तपासणी करतात आणि कुणालाही कॉफी आणू देत नाहीत आणि आमच्या शाळेचे वातावरण खूप शांततेचे आहे। कोणता पेपर होता आज तुमचा? आज आमचा मराठीचा होता। तसा कॉपी चालली काय सेंटरमध्ये? नाही। मग पेपर कसा गेला तुमचा? छान गेला। अनुभव सांगा तुमचा पेपरचा काही? खूप छान, आमचा पेपर खूप छान गेला तसा, आणि खूप शांतता होती आणि वेळसुद्धा छान दिला।